खरं म्हणजे दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राला एका चैतन्य सूत्रात बांधले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराष्ट्र संस्कृतीला आत्मभान आले ते या स्वराज्यामुळे. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून स्वराज्य उभं करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण छत्रपतींना याकरताच युगपुरुष म्हणतो. याचं कारण, जो सामान्यांच्या हातून असामान्य काम करतो तो युगपुरुष असतो. सामान्य माणसाची शक्ती, त्याचं पौरुष, त्याचं तेज जो जागृत करू शकतो तो युगपुरुष असतो. असे आमचे महाराज खऱ्या अर्थानं एका नव्या युगाची निर्मिती त्यांनी केली, एका नव्या युगाचा सूत्रपात त्यांनी केला आणि म्हणून आमचे महाराज एक युगपुरुष होते. समाजातल्या प्रत्येक घटकाशी बांधिलकी जपत त्याला राजव्यवस्थेमध्ये महाराजांनी समावून घेतल्याने खऱ्या अर्थानं हे परिवर्तन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.